गणेशोत्सव सुद्धा मात्र जुनी जुनी गणेशोत्सव मंडळ आहेत. इकडलं विविध क्रिकेटचे संघ गेली कित्येक वर्ष खेळतायत. भले छोटं मैदान आहे परंतु या मैदानातील क्रिकेटला इतिहास आहे. आणि आज त्याच ठिकाणी जर पाहिलं तर आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि माझ्यासाठी हे मैदान अगदी खूप महत्त्वाचं आहे, कारण आयुष्यातील पहिली क्रिकेट स्पर्धा समालोचन करण्याची संधी याच मैदानात मिळाली होती. व्यावसायिक क्रिकेटमधलं जे समालोचन होतं ते याच मैदानात, श्रीराम मित्र मंडळाची स्पर्धा होती. अभिषेक सुर्वे आणि त्यांची संपूर्ण टीम ऑर्गनाईज करायची. आणि आज जर पाहिलं तर शोएबभाईंच्या माध्यमातून अशी एक स्पर्धा या ठिकाणी भेटीला आली आहे, कारण आपला संपूर्ण बामणे कुटुंबीय त्यांनी केलेलं हे आयोजन आहे. आयोजन तर होतात परंतु एका कुटुंबाने केलेलं आयोजन आणि ते सुद्धा एवढं मोठं, त्यामुळे सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. चला मॅच सुरू करायची आहे. सगळ्यांनी पाहिलेले आहेत. चला, सुधाकर चव्हाण यांच्यासारखे खेळाडू म्हटलं तर मुख्तार इब्जी असतील, सोहम जैन यांच्यासारखे खेळाडू या परिसराने दिलेत, अब्दुल जब्बार यांच्यासारखे खेळाडू दिलेत, इरफान काजी यांच्यासारखे खेळाडू दिलेले आहेत. तर म्हणजे हा इतिहास असलम सरगुरू सरांनी आम्हाला इकडे कळवलेला आहे. मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला विनंती आहे, मॅच ज्या वेळेला सुरू होईल त्या अगोदर आपला अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवायचा आहे. नदीप भाई मुल्ला यांचं या ठिकाणी आगमन झालं. या नदीम भाई आपलं हार्दिक स्वागत असणार आहे बामणे ट्रॉफी मध्ये. नदीम भाई मुल्ला यांचं आम्ही हार्दिक 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 असं स्वागत करू. या भाई आपलं हार्दिक स्वागत आहे. या हरी कासारे. स्ट्राइक वर आहेत फरदीन काझी, ज्या नावाची चर्चा सुरू आहे आणि माझ्या मते सकाळी आल्यापासून मात्र चर्चा ही सुरू आहे. आता हा आवाज कशासाठी होतोय माहितीये? फरदीनसाठी आवाज होतोय. आणि स्वाभाविक आहे, मुंबईकर आहे आणि मुंबईकरांचं त्याच्यावरच हे प्रेम आहे. जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा हाही एक दर्जेदार खेळाडू आहे आणि ठाण्याचा वेगवान गोलंदाज रवी बुंबक या हंगामात चांगला फॉर्मात सुद्धा आहे. गोलंदाजीसाठी रवी आहे, फलंदाजीसाठी फरदीन काझी. पंच राजा यांचा सुरुवात. मॅचला होते सुरुवात अंजुमन दाभोळ एका बाजूला, पूर्वी इलेव्हन ट्रिपल ए एका बाजूला. फरदीन काझी स्ट्राइक वर मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु झाडाला चेंडू आदळल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा मैदानात येतोय आणि पहिल्या बॉलवर पहिली धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. एक मोठी मॅच असेल. रवी बुंबक बॉलिंगसाठी पाहिलं मिळत आहे. समोर जर पाहिलं तर परळचा एक जबरदस्त खेळाडू प्रथमेश या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन धावांवर. फरदीन काझी आणि प्रथमेश बेलछेडा यांच्यामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. अंजुमन दाभोळ फोर्ट, अंजुमन दाभोळ फोर्ट स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पूर्वी इलेव्हन ट्रिपल ए. या वेळेला फरदीन कडून एक ऐटीत फटका पाहायला मिळतोय, परंतु हाही बॉल जर पाहिलं तर पुन्हा आतमध्ये येतोय. दोन स्ट्रोक खेळले, दोन्ही चांगले परंतु दोन्ही पुन्हा एकदा आतमध्ये आलेत. मुंबईच्या क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे. सध्या जर पाहिलं तर मैदानाची दिशा बदलली आहे, नाहीतर पूर्वी समोरच्या टेरेसवर सहा म्हटलं तर मारायला लागायचा बॉल, परंतु आम्ही कित्येक लोकांना मात्र हातो सहा सुद्धा एक बॉल सहा असताना मारताना पाहिले.
यावेळी लाखू टप्प्याचा बॉल, त्याला मात्र खेळलाय पॉईंटच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहिलं मिळेल दोन धावांनी धावसंख्या पाच झाली आहे. एक मोठी मॅच आहे, पाच पाच षटकांच्या ह्या लढती आपल्या भेटीला आलेल्या आहेत. अशी एक स्पर्धा बामणे कुटुंबीय, तसं पाहिलं तर रत्नागिरीच्या दाभोळचं हे बामणे कुटुंबीय आणि त्यांच्या माध्यमातून असणारी आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला वेगवान फटका कव्हर्सला खेळलाय, तिकडे जर पाहिलं तर एक रन मिळेल. नाईट टुर्नामेंट आहे डर्बीच्या ग्राउंडवर, म्हणजे थोडक्यात डर्बी ग्राउंड सुद्धा असं म्हटलं जातं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून प्रेक्षक इकडे आलेले आहेत, म्हणजे आपापल्या मैदानातून आपाप कोणी ऑफिसमधून आले असतील, मुंबईकर आहेत, शनिवार आहे आणि त्यांनी मात्र हे मैदान गाठलंय. ओहो इकडे चांगला बॉल पाहिला मिळतोय रवीचा, बॅटच्या काही पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये, बाईच्या स्वरूपात एक धाव तिकडे मिळेल. आणि इकडे रवी बुंबकची पहिली ओव्हर जर पाहिलं तर चांगली राहिली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या बिनबाद, सात धावा अंजुमन दाभोळ. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ, बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. ट्रॉफी तर बऱ्याचशा पाहायला मिळतात, नेत्यांच्या नावाने असतात, मंडळांच्या नावाने असतात, परंतु आडनावाच्या नावाने असणारी ही ट्रॉफी सुद्धा चर्चेत राहील, बामणे ट्रॉफी. आणि प्रेक्षकही आनंद घेत आहेत. डोंगरी परिसरातील सगळ्यांचं सहकार्य सुद्धा या क्रीडा स्पर्धेला लाभताना आपल्याला पाहिजे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट थोडीशी फिरली होती आणि गेला बॉल पिक्चर पाहायला. आणखीन एक बिग हिट यावेळेला दिशा कव्हरची आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी निष्फळ ठरतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि दोन धावा. ओहो यावेळेला वेगात बॉल टाकलाय आणि कीपरकडे जातोय चांगला बॉल. हिमांशु पाटील भिवंडीच्या आलिमगर गावचा असणारा हा गोलंदाज टॅलेंट आहे. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बच्चे कंपनी आनंद घेते, पहा आनंद क्रिकेटचा खेळ देतो, मग तो दिवसा सुद्धा देतो आणि रात्रीचा सुद्धा देतो, उन्हाळ्यात सुद्धा देतो, हिवाळ्यात सुद्धा देतो आणि पावसाळ्यात सुद्धा देतो. आज आपण बामणे ट्रॉफीमध्ये आनंद घेतोय. ओहो आणखीन एक बॉल जबरदस्त पाहिला मिळाला, माघारी परतावा लागेल प्रथमेश बेलछेडाला, विकेट येताना पाहिला मिळते आणि स्कोर जर पाहिला तर
दुसरी ओर सुरू आहे, 12 रन झालेले आहेत आणि नवीन बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टीमचे कॅप्टन श्रेयस कदम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कदमांचे कदम खेळपट्टीच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिल्या दोन ओव्हरमध्ये जर पाहिलं तर थोडासा संघर्ष सुरू आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, प्रयत्न करावे लागतील. हे पावसाळ्यातलं क्रिकेट आहे आणि विशेष म्हणजे बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे. हे क्रिकेट थोडंसं डिफिकल्ट असतं आणि बंद ग्राउंडचं क्रिकेट खेळण्यामध्ये बऱ्यापैकी दक्षिण मुंबईचे खेळाडू तेवढेच तरबेज असतात. पूर्वी या परिसरातून मंदार इलेव्हन सारखा संघ देखील आम्ही पाहिला आहे. चांगला क्रिकेट त्यांनी देखील खेळलाय, युनिक खेळले या परिसरामधून. निकी बॉईज अलीकडल्या कालावधीमध्ये या परिसरातूनच खेळताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता, त्याला जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. चार धावांसाठी कव्हरच्या दिशेने बॉल गेलाय, येईल चौकार. चला मॅच सुरू होते. आज मात्र फरदीन काझी फॅन क्लब मात्र खूप मोठ्या प्रमाणावर इकडे आज आलाय आणि त्यांचाच हा सगळा आवाज आहे. रवी बुंबक समोर जर पाहिलं तर फरदीन यावेळेला आठव्या बॅटरस्ट्रोक खेळणार, मिड विकेटच्या दिशेने एक रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती 17 रनवर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे, एक चांगला संघर्ष. अंजुमन दाभोळ एका बाजूला आहे, पूर्वी 11 ट्रिपल ए एका बाजूला आहे आणि त्यांच्यामध्ये सुरू असणारी ही बामणे ट्रॉफीची महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सुद्धा चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. 17 रन रवी बुंबक समोर जर पाहिलं तर सिक्सर किंग श्रेयस कदम यावेळेला श्रेयसच्या बॅट मधून नो बॉल घोषित केला जातोय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दोन धावा आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 20 वर जाताना पाहायला मिळेल. अंजुमन दाभोल बामणे ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमधील स्पर्धा आहे, डोंगरी परिसरामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. दिवस रात्र पद्धतीची रबर बॉलची पावसाळी क्रीडा स्पर्धा. यावेळेला दिशा फाईन लीग ची निवडली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 21 धावांवर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे आणि धावसंख्या 21. श्रेयस कदम फरदीन काझी जी जोडी चर्चेत आहे सध्या तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक आहे बांद्र्याचा खेळाडू, एक आहे शिवडी मुंबईचा खेळाडू, एक आहे फरदीन काझी, एक आहे श्रेयस कदम. परंतु रवी बुंबक तरी कुठे कमी आहेत, या टीम मध्ये खेळत आहेत. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होईल आणि त्यानंतर एक्झिबिशन मॅच होईल याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला गोशांकित क्षेत्रात बॉल जातोय, पाठीमागे जे प्रेक्षक आहेत जरा जपून कारण बॉल वेगात येतोय आणि तुमच्याकडे येतोय. एक्झिबिशन मॅच होणार आहे, अंजुमन दाभोळ विरुद्ध डोंगरी बॉईज आणि 5,000 रुपयाचा सामना तो सुद्धा असणार आहे. 22 रन झालेले आहेत, 22
एक विकेट माघारी परतलेले असताना परदिन नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकवर श्रेयस बॉलिंगसाठी पुन्हा एकदा रवी बोंबाक. ओहो काय बॉल टाकलाय, जबरदस्त वेगात आलेला बॉल, आला कधी आणि गेला कधी कळलं नाही बॅटरला पण आणि कीपरला पण. एक धाव मिळेल आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 23 वर जाताना पाहिलं मिळेल. मुंबईकर आहोत आपण, खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या नसानसामध्ये क्रिकेट पाहिला मी इथं. आणि क्रिकेट या खेळाची चर्चा आपण वर्षभर करत असतो. या वेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रोक तर खेळलाय पाहूया. आणि कॅच मात्र त्या ठिकाणी पकडली जाते, सुमित डोंगडे कॅच घेत आहेत आणि आउट होत आहेत श्रेयस कदम. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये असे अँटॉफिलचे आकाश. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय आणि धाव कंप्लीट केली गेली आहे. 24 रन धाव फलकावर पाहायला मिळतात. ओव्हर संपताय 3, धाव संख्या झाली आहे 24, 2 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जातील. फरदीन काझी, आकाश चिंदारी या मैदानाच्या आतमध्ये. साठी आहेत आता मात्र बॉलिंग साठी येताना पाहायला मिळतात. प्रभाकर उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचा असणारा हा गोलंदाज आहे प्रभाकर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. उत्तर प्रदेशचा हा खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करेल मामने ट्रॉफी मध्ये. ओ पहिला बॉल प्रभाकरचा चांगला पहिला मिळाला, शॉर्ट ऑफ लेंथ वरून जर पाहिलं तर बाउन्स होताना पाहिला मिळाला. आणि रबर बॉलचं हेच वैशिष्ट्य, रबर बॉलला बाउन्स जास्त असतो, रबर बॉलला बॉल वेगात सुद्धा येताना पाहिला मिळत असतो. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतो आहे. अंपायर आमच्याकडे वळतायत कळवतात, व्हाईट बॉल आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहिला मिळेल. 25 धावा धाव फलकावर, ओव्हर 25. अंजुमन दाबोल बामणे ट्रॉफी आपण पाहतोय, प्रचंड गर्दी सुद्धा या ट्रॉफीला होताना पाहिला मिळते डोंगरी परिसरामध्ये. यावेला समोर आकाशची आकाशबाजी अंजुमन दाबोल साठी, पंचांचा निर्णय तो हा नो बॉल आहे आणि आकाशच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. आणि आकाश चिंदारिया यांच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय 32. हा राजा सर, राजा सर निर्णय कळवा.
अच्छा नो नाही आहे, सिक्सर आहे. 31 रन झालेत. आकाश चिंधारे आणि मात्र बॉलला आकाश दाखवले आणि षटकार खेचलाय. काही वेळेला समोर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु नाही नाही, डॉट बॉल येतोय. प्रभाकरचं कमबॅक आहे आणि स्कोर जर पाहिला तर 31 वर थांबलाय. 34 ओव्हर सुरू आहे. 5 ओव्हरची असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आणखीन एक ओहो आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय लेंथ वर आणि त्यानंतर थोडस कट, मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आकाशचा आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 31 रन झालेले आहेत. 34 ओव्हर सुरू आहे. अंजुमन दाभोळ यावेळेला खूप टप्प्याचा बॉल आणि इकडे जर पाहिलं तर एक जबरदस्त स्ट्रोक खेळला आकाश चिंधारे याने. बॅडमिंटन रॅकेट जसं फिरवतात तशी बॅट फिरवली आणि दोन धावांनी धावसंख्या 33. तेहतीस धावा धाव फलक्यावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुढे गेला बॉल, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली गेली आहे. एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 34 रन झालेले आहेत. आणि तोच राहुल मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय समोर आकाश. यावेळेला पहिलाच बॉल त्याच्यावर जर पाहिलं तर प्रहार केला आकाश चिंधारे याने आणि या बॉलला दोन धाबेसाठी पाठवलंय. 36 रन झालेले आहेत. 36. याही वेळेला टप्पा पडतोय. बॉल फिरतोय. फिरलेला बॉल लेग साईडला फिरवला. दोन धावांसाठी आकाश चिंधारिया. धाव संख्या जर पाहिली तर यस एका धावेसाठी. या वेळेला आणखीन एक चांगला फटका आलाय. पाहूया बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि स्कोर जर पाहिलं तर झालाय 38. डॉट बॉल 38. 38 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. राहुल जोगाडिया दोन बॉल अजूनही बाकी आहेत. स्ट्राइक वर फरदीन काझी. या वेळेला फटका समोर, परंतु नाही नाही, आणखीन एक डॉट बॉल येतोय. शेवटच्या ओव्हर मध्ये राहुल जोगाड याने काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. अंजुमन दाभोळ टीम साठी मात्र खेळतायत त्या ठिकाणी, परंतु समोर पूर्वी ट्रिपल ए ने सुद्धा चांगला खेळ केलाय. सुमित ढेकळे आणि कंपनी. जाईल किपरच्या दिशेने. चांगली बॉलिंग राहुल जोगाडे यांनी केली आहे आणि ओव्हर संपल्या. पाच ओव्हर मध्ये रन झालेले आहेत
अंजुमन दाभोळ टीमचे, अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ 38-39 करायचे, परंतु मॅच चांगली होईल कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत. आता पाहूया सुमित ढेकळे आणि कंपनी बॅटिंगला येईल. रवी बुंबक दोन ओव्हर टाकल्या, 15 रन दिल्या, 1 विकेट घेतली. हिमांशु 1 ओव्हर 9 रन, प्रभाकर थोडेसे महागडे राहिले 1 ओव्हर 10 रन, आणि राहुल जोगाडिया शेवटच्या ओव्हरला आले फक्त 4 रन दिले. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आकाश चिन्नारे यांनी खूप चांगली कामगिरी केली, 10 बॉलमध्ये 14 रन केल्या. श्रेयस कदम 6 बॉल 9 रन, प्रथमेश बेलचेडा 8 बॉल 9 रन, आणि फरदिल काजी 6 बॉल 4 रन. अशा रीतीने रन झालेले आहेत 38-39 करायच्यात. परंतु पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. आला सोपारा सुपरस्टार सुमित ढेकळे यांना आपण पाहतोय, तर ठाण्याचा एक जबरदस्त गोलंदाज इम्रोज यांना आपण पाहतोय. 39 रन करायचे निर्धारित 5 ओव्हरमध्ये, परंतु बंद ग्राउंडच्या क्रिकेटमध्ये कधी कधी जास्तीत जास्त रन होतात, कधी कधी बॉल टू बॉल मॅच सुद्धा रंगतात. पाहूया या मॅचमध्ये काय होईल. इम्रोज खान, चला मॅच सुरू करायची आहे. राजा सर, बामणे ट्रॉफी आपण पाहतोय या अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आणि त्याचबरोबर डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित असणारे आयोजन आपण पाहतोय. आणि आज या ठिकाणी शोएबभाई बामणे असतील, त्याचबरोबरने अखिलबाई असतील, अर्षदबाई असतील, आणि संपूर्ण बामणे बंधू यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल बाहुबली सुमित ढेकळे बॅटिंगसाठी, तर बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत इम्रोज. पहिला बॉल टप्पा पडतोय, बाहेर कट होतोय. पहिला बॉल जर पाहिला तर डॉट आलाय. अंजुमन दाभोळसाठी इम्रोज, ठाण्याचा एक जबरदस्त बॉलर आहे,
महागिरी एक्सप्रेस म्हणून देखील ओळखलं जातं आणि तेच मात्र इम्रोज या ठिकाणी पाहायला मिळतात समोर सुमित. आयएसपीएल चेन्नई सिंघमचे कॅप्टन देखील राहिलेले आहेत सुमित ढेकळे. आता व्यावसायिक क्रिकेट यालाच म्हणतात. आज रात्री क्रिकेट खेळून उद्या सकाळी बऱ्याच सगळ्यांनाच बहुतेक नवी मुंबईला क्रिकेट खेळायला जायचं शिरवणीला, परंतु ही व्यवसाय क्रिकेट आहे, धावपळ तर होणारच. यावेळेला आणखीन एक बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पाहायला मिळतो आहे. बॅक टू बॅक दोन बॉल अँगल बनवत बाहेर काढले. इम्रोजची ही खासियत देखील आहे, बॅक टू बॅक दोन बॉल मात्र या ठिकाणी डॉट टाकलेले आहेत. अंजुमन क्रिकेट क्लब दाबोळ एका बाजूला, एनएसपी ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बी गिट केला जातोय. बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून आलेला फटका पाहूया किती धावांसाठी जातोय. दोन धावांसाठीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पूर्वी 11AA. पहिले दोन बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर दुहेरी धावसंख्येचा फटका पुल खेळलाय सुमित ढेकळे यांनी. सुमित ढेकळे यावेळेला आणखीन एक बॉल अँगल बनवलाय बाहेरच्या बाजूला स्विंग होतोय आणि चांगल्या पद्धतीची मात्र या ठिकाणी गोलंदाजी. इम्रोज कमी धावसंख्येमध्ये फाईट करतायत सध्याच्या घडीला आणि जबरदस्त कामगिरी मात्र गोलंदाज करतायत. दोन रन झालेले आहेत, 39 रन करायचे, 39 करायचे, दोन रन झालेले आहेत. सुमित इम्रोजचा हा बॉल जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, परंतु फिल्डर पोहोचले, एक रन मिळेल. स्कोर जर पाहिलं तर 3 झालाय. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 39 रन करायचे. दोन बलाढ्य टीम मधील लढत आहे. अंजुमन दाभोळ फोर स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला पूर्वी 11AA एनएसपी यांच्यातील लढत. सुमित ढेकळे, फरदीन काझी, श्रेयस कदम आणि समोर मंदार गुरव. ओहो काय बॉल टाकलाय, पहिली ओव्हर जबरदस्त, फक्त 3 रन दिलेले आहेत. इम्रोज खान आजच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये टॉप क्लास बॉलर म्हणून ओळखला जातो इम्रोज. आणि भारतात नाही तर भारताच्या बाहेर दुबई, कतार, सौदी पर्यंत जाऊन या बॉलरच्या बॉलिंगचा बोलबाला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये रन 3 झालेले आहेत. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये 36 पाहिजेत. 4 ओव्हर मध्ये 36 अजूनही करायचे, पाहूया काय होईल. कारण पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर फक्त 3 रन दिलेले आहेत इम्रोजने. आणि बॉलिंग साठी जर पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त बॉलर मुंबई गोरेगावचा फिरोज. फिरोज शेखच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय, पाहूया फिरोज कशा प्रकारचे का. यस, ध्रुवच्या हातामध्ये आता चेंडू सोपवण्यात आलाय. गिरगावच्या ध्रुवच्या हातात, ध्रुवच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. फिरोज देखील त्या ठिकाणी जरूर आले होते. मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम जर पाहिलं तर प्रचंड घमासान मात्र पाहायला मिळत आहे.
यावेळी लाखो टप्प्याचा बॉल, त्याच्यावर मात्र प्रहार केला जातोय सुमित ढेकळे यांच्याकडून आणि नो बॉल घोषित केला जातोय आणि दोन धावा देखील. सुमित ढेकळे इकडे जर पाहिलं तर सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे. ध्रुवच्या हातात बॉल जरूर सोपवण्यात आलेला आहे. थोडीशी चर्चा या ठिकाणी होताना पाहिलं मिळते आकाश चिंदारे यांच्या बरोबरीने. ध्रुव पुन्हा एकदा या वेळेला आणखीन एक बिगीट बाहुबली सुमित ढेकळेने बॉलला मात्र लांब लचक पाठवलंय दोन धावांसाठी. धावसंख्या दोनने पुढे जाईल, नऊ धावांवरील धावसंख्या पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर सुमित ढेकळे आहेत, एका बाजूला मंदार गुरव आहेत आणि त्यांच्यामध्ये सुरुवात ही मॅच आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 23 बॉल आणि 30 रनची आवश्यकता. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवला जातोय, धावगिराचा प्रयत्न परंतु नाही आहे. डॉट बॉल, एक एक डॉट बॉल मात्र मॅच मध्ये घेऊन येईल. थोडासा दूर टाकला होता हा बॉल, परंतु खेळायचा होता समोरच्या दिशेने. मिड ऑनला अडवला जातोय श्रेयस यांच्याकडून, परंतु क्षेत्रक्षक जवळ असल्याकारणाने धाव नाही घेतली आहे. याही वेळेला देखील जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. एक रन तिकडे घेतली गेली, दुसरा रनचा प्रयत्न परंतु नाही. एकाच जागेवर समाधान मानावं लागेल आणि स्कोर जर पाहिला तर आता 10 गेलाय. 10 धावा धावफलकावर मंदार गुरव चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी खेळलेला हेलिकॉप्टर 6 आणि या मैदानाचा देखील अनुभव आहे, कारण काळा चौकी आणि डोंगरी जवळचेच विभाग आहेत आणि या मैदानात बरंच क्रिकेट खेळले. स्कोर 10 झालाय, 39 चा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे ध्रुवच्या माध्यमातून. समोर जर पाहिलं तर मंदार बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. आज पहिला दिवस बामणे ट्रॉफीचा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय, वेगात पाहायला मिळतोय, कीपरकडे जाताना पाहायला मिळतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय ध्रुवकडून. स्कोर जर पाहिलं तर 10 थांबलाय. पुन्हा एकदा ध्रुव, हे खूप महत्वाचं असतं कुणाला कधी बॉलिंगला आणायचं, कारण तुमच्याकडे ऑप्शन तर बरेच असतात 4-5, परंतु योग्य बॉलरलाच तुम्ही आणणं खूप महत्वाचं असतं. कधी कधी तुमचा निर्णय चुकतो सुद्धा, परंतु हा डिसिजन सुद्धा घेणं खूप महत्वाचं असतं आणि म्हणून तर एक कॅप्टन असतो टीमचा. यावेळेला अखो टप्प्याचा बॉल परंतु मंदारने तो उडवलाय आणि स्ट्रोक तर खेळला कव्हरच्या दिशेने, परंतु पाहूयात किती धावांसाठी जाईल. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 ओव्हर झाल्यानंतर 12 रन झालेले आहेत विदाऊट लॉस आणि आता जर पाहिलं तर एक बॉल बाकी आहे. यस, याही वेळेला मंदारकडून एक चांगला स्ट्रोक खेळला गेलाय, ऑन साइड ला खेळला, तिकडे 2 धावा मिळतील आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 गेली आहे. या ओव्हर मध्ये 11 रन आल्या आणि आता 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इम्रोजलाच बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. 2 ओव्हर मध्ये 14 रन झाल्यानंतर 3 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर अजूनही 25 रन करायचे आहेत. 18 बॉल 25 अंजुमन दाबोळ आणि विरोधात जर पाहिलं तर
पूर्वी ट्रिपल आहे. इम्रोज खान पुन्हा एकदा बॉलिंग साठी आलेले आहेत. या वेळेला बाहुबली सुमित डेकरे यांच्या बॅट मधून थोडासा पुढे बॉल केला, त्याचा फायदा उचलला आणि स्ट्रोक जर पाहिलं तर या ठिकाणी खेळलाय खरा. पाहूयात किती रन येत आहेत. राजा सर हा दोन रननी मात्र स्कोर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. याच इम्रोज आणि सुमित यांच्यामधील संघर्ष पहिल्या ओव्हर मध्ये चांगला रंगला होता. एका टीम मधून देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचे कच्चे दुवे प्लस पॉइंट माहिती आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस, पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होईल, डिक्लेअर एक रन. स्कोर जर पाहिलं तर 17 झालाय. 16 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता अजूनही आहे. इम्रोजला काही डॉट बॉल टाकावे लागतील, कारण समोर जर पाहिलं तर सुमित देखील चांगली बॅटिंग करतायत. 11 धावांवर सुमित खेळतायत, मंदार खेळतायत 4 धावांवर. यावेळेला फटका फसलाय परंतु डिक्लेअर. 18 रन झालेले आहेत. पहा 15 बॉलचा खेळ झालाय, 15 बॉल मध्ये 18 रन झालेत, 15 बॉलचा खेळ बाकी आणि 15 बॉल मध्ये 21 रन पाहिजेत. मॅच ऑन आहे. चांगली मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळेल. दोन बलाढ्य टीम मधील लढत आपल्याला पाहायला मिळते. बामणे ट्रॉफी आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ, त्याचबरोबर जर पाहिलं तर डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. बामणे ट्रॉफी सध्या चर्चेत आहे आणि मॅच सुद्धा जबरदस्त सुरू आहे. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आले, फेकी करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर एक रन कंप्लीट केली गेलेली आहे. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी इम्रोज कडून आतापर्यंत केली गेलेली आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मागील 4 बॉल मध्ये 5 रन खर्च केलेले आहेत. 14 बॉल 20 रनची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. अंजुमन दाभोळ एका बाजूला, पूर्वी 11 ट्रिपल एका बाजूला आणि कर्णधार श्रेयसची काहीतरी चर्चा इम्रोज त्या ठिकाणी करतायत, कशा प्रकारची गोलंदाजी करायची, कारण हे दोन्ही ओपनर बॅटर आहेत. प्रतिस्पर्धी टीमचा प्लस पॉईंट हाच आहे की त्यांची विकेट गेलेली नाहीये, परंतु कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच अंजुमन दाभोळने रंगवली आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु धाव नाही थांबू शकले आणि जोपर्यंत फर्दी नेतील तोपर्यंत एक रन कंप्लीट केली गेली आणि स्कोर जर पाहिलं तर 20 झालाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 सुरू आहे. 13 बॉल 19. प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मॅचही पाहायला मिळते, कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर मंदार गुराव, सुमित डेकळे यांच्यासारखे खेळाडू आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत, तर बॉलिंगसाठी इम्रोज पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि पकडली गेली कॅच. पहिला धक्का बसतोय, सुमित ढेकळे आउट. मोठी विकेट आली आहे इम्रोज. पहिली विकेट आली आहे आणि मॅच देखील जबरदस्त सुरू आहे. 3 ओव्हर झाले आहेत, 3 ओव्हर मध्ये 20 रन झालेले आहेत, 2 ओव्हर मध्ये 19 रन पाहिजेत. 12 बॉल 19, 12 गेंदे 19 रनों की जरूरत. इम्रोजचं कौतुक होणं गरजेचं आहे. इम्रोज खान 2 ओव्हर मध्ये फक्त 9 रन देत एक महत्वाची विकेट घेतलेली आहे. इम्रोजचंही कौतुक करावं लागेल, परंतु मॅच नाही संपलीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत, सुमित डोंगडे, मिस्टर आरपीएल, रायगड प्रीमियर लीग मध्ये बॅक टू बॅक 2 वर्ष मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा
पनवेलच्या पारगावचा खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतो सुमित डोंगळे. परंतु समोर जर पाहिलं तर काळा चौकीचा धडाकेबाज मंदार गुरव यांना आपण पाहतोय आणि बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे आशिष मेरोल. पाहूया याचा रोल मात्र आता महत्वाचा असणार आहे. आशिष मेरोल एक सुमित आउट झालाय, दुसरा सुमित मैदानात आलाय. आशिष मेरोल पहिला बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि इकडे जर पाहिलं तर पहिलाच बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलेल. आता 12 बॉल 18 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रचंड संघर्ष सध्या सुरू आहे. दबाव तर दोन्ही बाजूला आहे कारण एका टीमला मोठा फटका नाही द्यायचा आणि एका टीमला मोठा फटका एक तरी मारायचा आहे कारण कोंडी तेव्हाच फुटणार आहे. यावेळेला देखील एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कारण त्यावर फक्त म्हणजे एक एक धाव जरी आली तर तो चांगलाच बॉल म्हणावा लागणार आहे कारण जी दरी आहे ना ती षटकार किंवा चौकाराशिवाय भरून निघणार नाहीये. म्हणजे उर्वरित बॉल आहेत ना त्या बॉलमध्ये तुम्हाला एकच मारायचा पण एकच मारायचा आहे आणि समोरच्यांना रोकायचा तर तो एक रोकायचाच आहे. त्यामुळे ही कोंडी कशी फुटणार हे तेवढंच महत्वाचं आहे. 11 बॉल 17 ची आवश्यकता असणारी मॅच. सुमित डोंगळे आशिष मेरोल या वेळेला उसळता बॉल होता फटका खेळलाय बॉल हवेत आहे आणि कॅच मात्र त्या ठिकाणी सुटताना पाहायला मिळते आणि स्कोर जर पाहिला तर आता सुमित डोंगळे पुन्हा एकदा 10 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. आणखीन एक दर्जेदार मॅच आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेला मात्र सुमितने बॉलला फाईन लेगला पाठवलाय 2 धावांसाठी. एक रन आहे. यस समीकरण बदललंय. 9 बॉल मध्ये 15 चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. सुमित डोंगळे आशिष मेहरोल यावेळेला सुमितने आणखीन एक हल्ला केलाय हवाई फायर. पाहूया किती धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावा. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि जाऊन पोहोचेल ते 26 धावांवर 8 बॉल मध्ये 13. काय मॅच सुरू आहे जबरदस्त. याला तर क्रिकेट म्हणतात, याला तर चुरस म्हणतात आणि क्रिकेट पावसाळ्यामध्ये चुरशीचं होत आहे आणि ते मात्र आपण पाहतोय. ओले चिंब करणारे क्रिकेट, चिखलातील क्रिकेट, पाण्यातील क्रिकेट, गवतातील क्रिकेट, आज मात्र आपण पाहतोय हे रबर बॉलचं क्रिकेट. काटे का मुकाबला. ओ काय बॉल टाकलाय आशिष मेहरोल. टप्पा पडल्यानंतर बॉल गर कण फिरलाय. जबरदस्त बॉल टाकलाय आशिष मेहरोल. समीकरण बदलतंय. 7 बॉल 13 मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीम मॅच सोडायला तयार नाहीयेत. काय जबरदस्त संघर्ष सुरू आहे. एका बाजूला अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ, दुसऱ्या बाजूला पूर्वी 11 ट्रिपल ए. संघर्ष तर जबरदस्त आहे. बामणे ट्रॉफी मधील एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 7 बॉल 13 या वेळेला स्ट्रोक तर खेळला गेलाय. अखो टप्प्याचा बॉल त्याच्यावर खेळला गेला. आक्रमण 2 रन. काय जबरदस्त मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे आणि जबरदस्त क्रिकेट देखील रंगताना पाहायला मिळाले. मॅच गेली शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता.
छे गेंदे 11 रनों की जरूरत। जबरदस्त मात्र या ठिकाणी मैच रंगली है। आणि बामणे ट्रॉफी मधील एक सुपर डुपर हिट मुकाबला सध्या आपण पाहतोय। 6 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता। दोन्ही टीम जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत आणि अंजुमन दाभोळ आणि पूर्वी ट्रिपल ए दोन्ही टीम मात्र मॅच सोडायला तयार नाहीयेत। मंदार गुरव जोडीला सुमित डोंगडे आणि बॉलिंग साठी येतात आता मात्र गोरेगाव एक्सप्रेस फिरोज शेख। याच बॉलरने जर पाहिलं तर या हंगामात गुजरात पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये जाऊन क्रिकेट गाजवलंय। 6 बॉल आणि 11 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच गेलीये, काय होणार शेवटच्या ओव्हर मध्ये? एक चांगली मॅच आपल्याला पाहिला मिळते आणि अशा प्रकारच्या मॅच काळजाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लावतात आणि तशीच मॅच मात्र सध्या आपण डोंगरी या ठिकाणी पाहतोय। बामणे ट्रॉफी 2024। पहिल्याच बॉल वर स्ट्रोक तर खेळलाय परंतु पाहूयात। 2 धावा त्या ठिकाणी मिळतील। समीकरण बदललंय, 5 बॉल 9। साजिदला मॅच टाय झाल्यावर नियम आहे, अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल आणि 9 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। अंजुमन दाभोळ पूर्वी ट्रिपल ए, जबरदस्त मॅच पाहायला मिळते। एक मोठा फटका मॅचचं गणित बदलेल, एक डॉट बॉल मॅचचं गणित बदलेल। फिरोज एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मंदार गुरव सुमित डोंगडे। 30 रन झालेले आहेत यावेळेला। मंदार हवाई हल्ला करतायत परंतु पाहूयात किती धावांसाठी हा बॉल जाईल। एक धाव आणि समीकरण बदलताय। 4 बॉल 8 रनची आवश्यकता, 4 गेंदे 8 रनों की जरूरत। हो 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 हो, सुपर डुपर हिट मुकाबला। मंदार गुरव जबरदस्त बॅटर आहेत, काळा चौकीचा फाइटर आहे हा, परंतु गोरेगाव एक्सप्रेस आहे समोर। 2 मुंबईकर डोंगरी मध्ये, बामणे ट्रॉफी मध्ये 4 मध्ये 8। यावेळेलाही चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते। समीकरण बदलतंय, 3 बॉल 7 रन। 3 बॉल 7 रन, 3 बॉल आणि 7 रनची आवश्यकता। आणखीन एक चुरशीची मॅच, जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। बामणे ट्रॉफी, हो 2 बॉल आणि 7 रन, परंतु एक चौकार एक षटकार आला तर मॅचचं गणित बदलू शकतो, परंतु काय बॉलिंग केली आहे अंजुमन दाभोळने आतापर्यंत। 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता। मंदार गुरवकडे क्षमता आहे, फिरोजकडे वेग। यावेळेला फटका हवेत आणि आता एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 6 षटकाराची आवश्यकता आहे। अंजुमन दाभोळ बॅटिंग साठी पाहिला मिळतात मात्र पूर्वी ट्रिपल ए साठी मंदार गुरव। 1 बॉल परंतु मॅच संपलेली नाहीये। मंदार गुरवला आम्ही शेवटच्या बॉलवर देखील षटकार मारताना पाहिलंय, हा तोच बॅटर आहे। षटकार मारल्यानंतर एका मॅच मध्ये 35,000 रुपये जागेवर मिळवलेला हा सो बॅटर आहे मुंबई प्रीमियर लीग मध्ये मंदार गुरव। पाहूया काय होईल। अंजुमन दाभोळ सुद्धा चांगलं क्रिकेट खेळली आहे, पूर्वी ट्रिपल ए सुद्धा। शेवटचा बॉल आणि या मॅचला जर पाहिलं तर जिंकलाय अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ।
चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरित या ठिकाणी यायचंय. तर मॅन ऑफ द मॅच इम्रोज खान. दोन ओव्हर काय जबरदस्त टाकल्यात. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना फक्त 9 रन दिल्या आणि इम्रोज मॅन ऑफ द मॅच आहेत. आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आहे.